सोलापूर पुणे महामार्गावर कनेरगाव चौकाजवळ आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास टिंबुर्णी बायपास येथे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या सिमेंट बल्कर क्रमांक MH 13 CU 4158 अचानक पेट घेतल्याने सदर सिमेंट वाहतूक करणारा बल्कर हा केबिनसह जळाला आहे. या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्करला आग लागली हे लक्षात येताच चालकाने हा सिमेंट बल्कर हा टिंबुर्णी बायपास येथील कनेरगाव चौकाजवळ थांबवून 100 नंबर या पोलीस हेल्पलाईनला कॉल करून सदर आगीच्या घटनेची माहिती दिली. या आगीची माहिती मिळताच टिंबुर्णी पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्काळ पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना येथील अग्निशामक दलाला तत्काळ घटनास्थळी बोलावून सदर सिमेंट बनकरला लागलेली आग विझवण्यास मदत केली असून या प्रकाराची माहिती वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक संतोष खडके, अभिजित गुजरे, नवनाथ मोरे, रुग्णवाहिका पथक डॉक्टर आकाश वाघ, श्रीमकंद भोसले, क्रेन पथक अंकुश कुमार आणि मुन्नी महामार्ग मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंके यांनी आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली असून सदर घटनेची माहिती ही मुंबई येथील EDG ऑफिस यांना देण्यात आली आहे. सदर आग लागलेल्या सिमेंट बल्करबाबत अधिक चौकशी ही टिंबुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात पथकाचे अधिकारी तांबोळी आणि माळी हे करीत आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.